नमस्कार, मी पूनम पूनम स्पेशल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आता नवरात्री येत आहे, दररोज फराळचं काय करायचं हा सर्वांना प्रश्नच पडत असेल आणि नेहमी तेच तेच खाऊन सर्वांना कंटाळा येत असेल। तर नवरात्री स्पेशल मध्ये तुमच्यासाठी मी घेऊन येते काही उपवासाच्या रेसिपी। तर त्यातलीच एक आज आपण बघणार आहोत गूळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू। चला तर मग बघूया गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी गूळ। इथं तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। जर का तुम्हाला यामध्ये वेलची पावडर आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता। तर आधी आपण शेंगदाणे छान भाजून घेऊया। तर आता आपण कढई गरम करायला ठेवूया। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण टाकूया शेंगदाणे। मीडियम गॅसवरती आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत। मंद आचेवरती जर कधी शेंगदाणे भाजले तर ते छान खरबूस भाजले जातात। हाय फ्लेमवरती भाजले तर ते फक्त वरच्यावर भाजले जातात आणि त्यांची टेस्टही वेगळी लागते। छान लालसर असे आपले दाणे भाजून झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे, ते थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहे। तर आपले शेंगदाणे थंड झालेले आहे, आता आपण याची साल काढून घेऊया। तर या प्रकारे मी शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान लालसर असे शेंगदाणे भाजले गेलेले आहे आणि कुठेही चटकाळ वगैरे लागलेला नाही आहे आणि सर्व बाजूंनी छान भाजले गेलेले आहे आतपर्यंत। आता आपण हे शेंगदाणे मिक्सरमध्ये थोडे जाडसर असे बारीक करून घेणार आहे। या प्रकारे थोडं जाडसर असं मी हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे। आपल्याला हे जास्त बारीक नाही करायचं। आता यामध्ये आपण घालून घेऊया गूळ। हा आपण मिक्स करून घेऊया। गूळ छान मिक्स झालेला आहे, आता आपण हे एकदा परत मिक्सरमधून काढून घेऊया जेणेकरून जो गूळ आहे तो छान बारीक होईल आणि दाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होईल। पण बारीक करत असताना लक्ष ठेवायचं, आपल्याला हे जास्त बारीक नाही करून घ्यायचे। जास्त बारीक जर कधी केले तर खाताना जो शेंगदाण्याचा लाडू आहे तो तोंडामध्ये चिटकतो। तर आता आपण थोडं जाडसर असं हे बारीक करून घेऊया परत। तर या प्रकारे आपण दाणे आणि गूळ थोडे जाडसर असे बारीक करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही। तर आता आपण याचे लाडू बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान आपला लाडू झालेला आहे। या प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया। लाडू बनवत असताना बरोबर एका हाताच्या मुठीमध्येच लाडूचं मिश्रण घ्यायचं जेणेकरून आपल्या लाडूचा आकार सेम राहील। तर अशा प्रकारे आपले पौष्टिक गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनून तयार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही गूळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवू शकता। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।